नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे मॅथ सायन्सच्या येत्या काळामध्ये संधी कशा असणार आहेत हे थोडक्यात सांगणार आहे. 2022 ची जेव्हा टेट एक्झाम झाली, बघा लक्षात घ्या, 2022 मध्ये टेट एक्झाम दिली आपण, बरोबर. त्याच्यामध्ये मॅथ सायन्सच्या साधारण आता 4 ते 5 हजार जागा येणार आहेत मित्रांनो. समथिंग 4 हजार किंवा 5 हजार जागा येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 4-5 हजार जागा म्हणजे नॉट अ जोक. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये टीईटी पास असणारे सायन्स आणि मॅथचे किती लोक आहेत एकदा तुम्ही प्रकर्षाने त्याची जाणीव करून घ्या आणि त्यानंतरच महा टीईटीची तयारी करा. मॅथ सायन्स असा विषय आहे मित्रांनो, लक्षात घ्या, मॅथ आणि सायन्स SCI NCE असा विषय आहे मित्रांनो. या विषयामध्ये तुम्ही हरलात तरी जिंकलात, थोडक्यात अपयश आलं तरी जिंकणार आहात. ते कसं सांगतो, आता जर बघितलं मित्रांनो, 6 ते 8 असेल किंवा 9-10-11-12 पर्यंत असेल, मॅथचे आणि सायन्सचे लोक भेटत नाहीत ऍक्च्युअल मध्ये. म्हणजे त्यांची मॅथ सायन्स नसतं. आता विद्यार्थी मित्रांनो कोण देऊ शकतो, जे बीकॉम झाले, बीकॉम बीएड आहेत ते लोक देऊ शकतात, बीएससी बीएड आहेत ते लोक देऊ शकतात, त्यानंतर एमएससी बीएड आहेत ते लोक देऊ शकतात, त्यानंतर बीसीए बीएड आहे ते सुद्धा काय करू शकतात, मॅथ सायन्सची टीईटी देऊ शकतात. आणि भविष्यामध्ये तुम्हाला सायन्स किंवा मॅथ विषय शिकवण्यासाठी नियुक्ती दिली जात असते. बीकॉमच्या बरेच विद्यार्थ्यांना माहित नाही, आपला तर अकाउंट सब्जेक्ट आहे, आपल्याला कोणता विषय भेटेल, तुला मॅथ विषय भेटणार, स्टॅटिस्टिक विषय भेटणार. मग लक्षात घ्या मित्रांनो, येत्या काळामध्ये मॅथ सायन्सला ज्या काही अपॉर्च्युनिटी येणार आहेत त्या टीईटी बेस्ड असणार आहे. टीईटी पास असेल तर तुमचे चान्सेस वाढणार आहेत, लक्षात घ्या. टीईटी पास असाल तुम्ही सेकंड टीईटी मॅथ अँड सायन्सची, तुमचे चान्सेस वाढणार आहेत. कारण 6 ते 10 पर्यंत तुम्हाला लढता येणार आहे ग्रॅज्युएशन असेल तर, आणि त्यातच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 6 ते 12 पर्यंत लढता येणार आहे, लक्षात घ्या मित्रांनो. पण तुम्हाला मॅथ सायन्स मधले टीईटी पास होण्याचे फायदे हे असे असणार आहेत, तुम्ही डायरेक्ट 7-8 हजार जागांमध्ये लढू शकणार आहात. आणि जर तुम्ही टीईटी पास नसेल तर तुम्ही फक्त 200-400-500 हजार जागांमध्येच लढू शकणार आहात. या स्पर्धेच्या युगामध्ये या ज्या काही वॅकन्सी निघत आहेत मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये मॅथ सायन्सच्या वॅकन्सी 7 ते 8 हजार वॅकन्सी आहेत आणि भावी काळामध्ये त्याच्यात अजून भर पडणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, शाळेचं जे काही प्रायव्हेटायझेशन चालू आहे, ज्या की महानगरपालिका एखाद्या नामांकित कंपनीला चालवण्यासाठी दिली जाते शाळा. आता टाटाला जसं पुणे महानगरपालिकेने टाटाला जसं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे की तुम्ही शाळा डेव्हलप करा, त्यावेळेस ते शिक्षक निवडताना पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक निवडणार आहेत. शाळांमध्ये त्यांना सुधारणा करण्याची गरज असणार आहे. तुम्ही पाहिलं असेल दत्तक शाळा दत्तक एक परिपत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा पहिला वाटा असणार आहे मित्रांनो. येत्या काळामध्ये प्रत्येक महानगरपालिका आपले सपोर्ट सिस्टीम दत्तक शाळा देईल आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या काळामध्ये मार्गदर्शन भेटेल. आणि त्यांना एक नामांकित चांगला शिक्षक हवा असेल तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरला जाणार. आणि मित्रांनो, बऱ्याच लोकांना माहित नाही की आपण बीएससी बीएड एमएससी बीएड बीसीए बीएड केलंय, पण पुढे काय करायचं, टीईटी परीक्षा पास करायची का नाही, डायरेक्ट टेट एक्झाम निवांत राहतात. टेट एक्झाम आल्यानंतर कळतो त्यांना आपण टीईटी पास असतो. तर आता थोडस बारकाईने बघा, ज्या जाहिराती येत आहेत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर इकडे तिकडे येतच असतील, येत नसतील तर माझं हे टेलिग्राम चॅनल आहे बघा, @HPundeSir या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तुम्हाला जाहिराती मिळून जातील. त्या जाहिरातीमध्ये हे बघायचंय, सोशल सायन्सच्या तुलनेमध्ये मॅथ सायन्सला जागा जास्त येत आहेत का, हे कारण काय रे, तर बीएड करणारे लोक या क्षेत्रामधले कमी असतात, जास्त करून बीए बीएड केलेले लोक जास्त असतात, डीएड करणारे लोक जास्त असतात. मग आपल्याला इथे एक संधी सापडली, आपलं ह्याच्यामध्ये
झालंय ना, तुम्ही टीईटी का पास करत नाही, टीईटीला का तुम्ही महत्व देत नाही, हे खूप महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. कारण टीईटी मुळे ही जी काय अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यापुढे 7 ते 10 पर्यंतची, ती तुमची स्ट्रॉंग होणार आहे, तुम्हाला मार्क तिथे मिळवता येणार आहे. आणि मित्रांनो, दुसरा मुद्दा म्हणजे इंग्लिश मराठीचा मुद्दा. 6 ते 8 पर्यंत तुम्हाला इंग्लिश मध्ये मॅथ शिकवता येतं, मराठी मध्ये पण मॅथ शिकवता येतं. सायन्स पण तसंच आहे इंग्लिश मॅथ, कारण तुम्ही इथे इंग्लिश मॅथ शिकलात ना रे, इंग्लिश मध्ये शिकलात ना बीएससी मध्ये, मग तुम्हाला तिथे संधी उपलब्ध होत आहे. आता बीएससी झाले सर, पण मला बीएड ला भूगोल बिगल विषय होते, काही प्रॉब्लेम नाही, मॅथ सायन्सची टीईटी देऊ शकतो तुम्ही, आणि द्या, आवर्जून द्या, त्याच्यामध्ये पासिंग करा मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अपॉर्च्युनिटी वाढलेल्या दिसतील. शिक्षक भरतीचे पद लक्षात घ्या मित्रांनो, किती सांगतोय ते लक्षात घ्या. आता थोडक्यातच सांगतो, सगळे पद सांगणार आहे मी. साधारणपणे ऑफिशियली 61,111 पदे रिक्त आहेत 2023 ला. 2023 एंड पर्यंत जर विचारात घेतले, हेच पदे 75,000 दिलेत मित्रांनो. किती? 75,000 पद रिक्त आहेत, किती? 75,000 पद. आता सध्या जर बघितलं, साधारणपणे 50% भरती होते, 34,000 पद भरली जाणार आहेत सध्याच्या घडीला. मग हे 50% पद, हे 50% बाकीचे पद कधी भरणार शासन? 41,000 भविष्यामध्ये भरणारच आहे ना, शासनाला ते भरावेच लागणार आहेत ना. सध्याचं जर बघितलं, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक येतो, महाराष्ट्रातले काही जिल्हे स्वच्छ म्हणून गणले जातात. आता शासनाचं या पुढल्या पंचवार्षिक योजनेमध्ये किंवा पंचवार्षिक इलेक्शन मध्ये त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेवर काम करावं लागणार आहे, कारण शाळेचा दर्जा खालावत चाललेला आहे. येत्या काळामध्ये मित्रांनो, आता जशी भरती झाली तशी 2024 एंडला सुद्धा भरती त्यांना टाकावी लागेल. ही भरती लवकरात लवकर त्यांना कम्प्लीट करावी लागेल. आणि शासनाचा GR आहे, प्रत्येक 3 महिन्याला आम्ही शिक्षक भरती करू, आणि प्रत्येक 3 जाऊ द्या, 1 वर्षालाही केले शासनानं, तर येत्या काळामध्ये याच्यामध्ये संधी उपलब्ध होणार आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, बी अलर्ट, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. तुम्ही 2 वर्षानंतर कवना, आपला हा शब्द खरा ठरल्याशिवाय राहणार नाही, गॅरंटेड सांगतो मित्रांनो. लक्षात घ्या, या सर्व गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला हाताळायचे आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या संधी उपलब्ध होणार आहे. दुसरा असा मुद्दा आहे, आपली विद्यार्थी मंडळी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पसरलेली लोक आहे, सगळ्यांचं काय बाबा ग्रुप आहे, ग्रुपवर निगेटिव्हिटी जास्त आहे मित्रांनो, ते कुठं तर बदलणं गरजेचं आहे. कारण आता जर बघा, तुमचाच जवळचा मित्र लागतो या भरतीमध्ये. आता जाहिराती आल्यानंतर ते नियुक्त्या तर 100% भेटणार आहेत, जेवढ्या जाहिराती येतील, जाहिरातीमध्ये जागा जेवढ्या येतील, नियुक्त्या 100% भेटणार आहेत. शिक्षण सेवक पद कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला वाईट वाटायला नको, कारण मित्रांनो शिक्षक असं नो रिस्की पद आहे. आणि मित्रांनो, इथे भांडवल लागत नाही, लक्षात ठेवा. इथं फक्त आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचं भांडवल करायचं असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षा तुम्ही पास करा आधी. कोणत्या? महाटीईटीचा घ्या. महाटीईटी, त्यानंतर टार्गेट लगेच असलं पाहिजे टेट एक्झाम. महाटीईटीला 90 मार्क मिळवायचे आणि टेट एक्झामला 150 मार्क मिळवायचे. आता इथे लक्षात घेत नाहीत काही लोक, माझं सोशल सायन्स आहे म्हणते. फक्त सोशल सायन्सलाच मॅथ नाही, बरं का? माझं सोशल सायन्स आहे म्हणते. तुम्ही टीईटी पास कराल हो, इकडून तिकडून नोट्स गोळा करून वाचून टीईटी पास कराल. पण मित्रांनो लक्षात घ्या, इथे दुसरी गोष्ट अशी आहे, मॅथ सायन्सचे लोक तिकडे सुद्धा एंट्री मारू शकतात सोशल सायन्समध्ये. बीकॉम वाले अर्थशास्त्र शिकवायला जातील तिकडे, अजून दुसरे काही विषय शिकवायला जातील. त्यामुळे तुम्हाला सोशल सायन्सला सुद्धा टार्गेटच असलं पाहिजे. आपलं काय, मला 90 मार्क टीईटी मध्ये मिळवायचे, विषय मिटला. ही एक पात्रता परीक्षा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कोणती आहे? पात्रता परीक्षा आहे. टेट एक्झाम मेन टार्गेट आहे, लक्षात ठेवा तुम्ही. काय आहे टेट एक्झाम? आतापासून गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला विसरू नका, तरच येत्या काळामध्ये टेट मध्ये चांगले गुण घेऊ शकणार आहात. आपली मॅथ, त्यानंतर सायन्स,
एस एस आणि फर्स्ट पेपर या सर्व परीक्षेचे ऑनलाईन क्लास आहेत मित्रांनो, त्याचा फायदा करून घ्या. 9665484048 हा माझा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला क्लासची डिटेल मिळेल, त्यानुसार तुम्ही क्लास जॉईन करू शकता. व्हिडिओ कसा वाटला? येणाऱ्या काळात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत चला मित्रांनो. बी केअरफुली आणि बी सिरियसली करायचं असेल तर ज्या क्षेत्रामध्ये एंट्री मारून मित्रांनो टीईटी पास करायचे, टेट मध्ये एक्झाम द्यायचे, येणाऱ्या भरतीमध्ये मला सिलेक्ट व्हायचे, हे आपलं ध्येय असेल तरच मित्रांनो येत्या काळामध्ये आपल्याला लागेल ती आपण मेहनत घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व गोष्टी पुरवल्या जातील. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.